धर्म म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन? धर्म म्हणजे काय? आता आपल्याकडे धर्म म्हणजे काय? भांडवल. सध्या धर्माची व्याख्या फक्त काय? भांडवल. समाजामध्ये तेज निर्माण करून देणे, समाज एकत्र राहून न देणे आणि एकमेकाला बिघडून देणे म्हणजे धर्म. अशी व्याख्या केली फक्त लोकांनी. माल करायची, बिगर माल करायची लावून द्यायची का? माळीत मणी का? आणि तूप येतो का? वाद लावून द्यायचा. धर्म म्हणजे काय त्याची व्याख्या जरा एज्युकेटेड लोकांनी ऐका. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तस लोकशाहीचे मूल्य जपत असताना लोकशाहीची व्याख्या काय आहे? राज्य लोकांचं आहे, लोकांसाठीच आहे आणि लोकांनीच चालवायचं आहे. साहेबांनी फक्त मंजूर करायचंय, योजना आपण राबवायची. पण आपणच जर म्हणलं माझ्या वट्यावरून नळ जाऊन देणार नाही, मुरीत घाल. हो, लोकांचं आहे ते आणि लोकांसाठीच आहे. आणि एक खरं सांग महाराज, आपण जेव्हा माणसं योग्य निवडून देतो ना, त्यावेळेस त्यांच्याकडून काम करण्याचा अधिकारही आपल्याला असतो, करून घेण्याचा. आपण करून घेतलं, आपली लोक नुसते हे करीत रात्रंदिवस जा ना. आता हे तरुण पोर आहे, नाही परीक्षा होत काय? तरुण पोराने तुम्ही उदास नका हो आणि काहीतरी कला शिका. कला शिका. आता हे शिकायचं कवर, शिकवतो कवर. 23 बी ए झाला, 2 गावात राहिला की झाले 25, 2 बी एड झाला 27, 3 जॉईंट झाला 30, 5 फिट झाला, 5 एप्रुवल मंजूर झालं 40, 5 हातात मिळाला 46 तू पॉझिटिव्ह निघला. काही रिटायर झाले पण परमनंट नाही झाले. गारीगारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का. शेतकऱ्याला पाया पडून सांगतो, फक्त शेतकऱ्यांना शेतीला साईड बिझनेस करा. शेती निसर्ग अधीन आहे, शेतीवर सूत्र बसणार नाही. आता एवढा चांगला हरभरा आलाय, हा थंडी गायब, आली आळई, खाय भाजी. निसर्ग अधीन शेती आहे. किराणा आणि भाजीपाला शेतकऱ्यांना वरच्यावर सोडायला पाहिजे. आणि शेतकरी जे पोरं ध्यानात ठेवा, क्वाटरी मारून बोंबलं थिंडू नका. म्हशी भादरा 150 म्हशी, कोणत्याही ऋतूत केस आहे. घरी घरी अरे 22-23 क्वाटरी पेटायला आलाय गो तुम्ही, तुम्हाला मिश्या तरी फुटल्यात का? ए दरिद्री, हलकट क्वालिटीचं आपलं बापाचे इन्स्टिट्यूट मजा मारायची काय उपयोग? दादा चांगलं कडा करायचं, केस बिस बारीक करायचे, रात्रंदिवस कष्ट करा आणि कोणती तरी एक कला प्राप्त करून घ्या. कलेवरच माणूस जगेल. चांगल्या नोकरीवाल्याला जडे 2 आजार कमी ते. चला कला करा, गारीगारी का, कुल्फी का, सायकल पंक्चर काढा ना, काय भांडवले आपलीच कापी त्याने आपल्याला चिटकीते. हा विनोद नाहीये, हा विनोद नाहीये. आणि लाज न धरता पोट भरा, स्वाभिमानान जगा. काय त्याच्यात काम करायला रोग झालाय? उगत आपलं बावलाटासारखं कुणीकडे की मोटरसायकलवर झालं, कुत्र्याला लात आणते. ते कुत्रे म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. कॉलेज सुटलं का पुरींच्या टिंगल्या कर, बंगार नाही तर पुरीला एक पुरगी चालल्या, 2-3 पुरीन मागून हे अडपट आले सांड. ती एक पोरग पुरीला पाहिलं म्हणतो, अरे 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 चंद्र तो दिवसा निघला. त्याला पोरगी चंद्रासारखी दिसली. पोरगी इतकी स्मार्ट होती, दिवसा बॅटरी लावून पाशी पाळी यायची, बसले का उभी. आणि हे येड तिला म्हणत, अरे चंद्र तर दिवसा निघला. ती पोरगी कच्ची नव्हती, ती म्हणली अरे चंद्र दिवसा निघला पण घोबड्याला दिवसा दिसलं कसं? तरी हा म्हणतो घुबाड तर म्हणली ना, आवाज तर आला. अरे काच प्रेम. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमरी लव्ह मॅरेज, त्यांनी सांगितलं कुणाशी,
त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड, ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला इसके बिना मैं पल भर भी जी नाही सकता, अगर वो नहा मिली तो मैं रेल्वे के नीचे सो जाऊंगा, इश्क ही मेरी जिंदगी है, फूल है गुलाब का लड़का है गा, असं बरंच आहे काही त्यांचं. मी आलंय बारीक सांगितलं, तुम्ही माझ्यावर शंका घ्याल, तुमच्याकडून नाही लागत, सावध राहा माणसं. माझं कितीतर ऐकलं, व्यक्तच हसतो माणूस घरी, रक्ताभिसरण क्लिअर होतो, एक चपाती तर जास्त खातो. आणि 8 दिवस येणं, मला सांगा तुम्हाला एनर्जी आली का नाही, ही भजनाची ताकद आहे, एनर्जी आहे भजनात, एनर्जी आहेच. जसं डीजे लागल्या हो एनर्जी येते. 1 शिट्टी मारली महाराज, माग चड्डी उपसली अख्खी, अख्खा वास त्याच्या बापाच्याच नाकात गेला, तरी त्याचा बाप म्हणला आपल्या पप्याला ताल आहे. हो इथं नाचला, इथं नाचता नाचता घडला देवाचा नाचू कीर्तना तेरे याच्या करता भजन असावं महाराज आनंदाच. आणि काय गॅरंटी, उद्या आपण निमे पॉझिटिव्ह निघलो म्हणजे चला. किसी पर भरोसा रखना ये बहुत बुरी बात है. चला मित्रांनी सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे, सांगितलं कोणाशी, त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड, ती माझ्यावर कॉलेजला होती. म्हणला हा म्हणला मी मंगळवारी काही लग्नाला येऊ शकत नाही सोमवारी, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. तो गेला आशीर्वाद द्यायला, ए ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलो होतो. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस, याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस, याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम, याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय, काल लग्न झालं नाही म्हणला, त्याचा फोटोच पडला खाली. मग त्याने सांगितलं काय झालं, काय नाही म्हणलं, 3 तास आम्ही शपथी घेतले, त्याने सांगितलं मी तुमचीच आहे, तुमच्याशिवाय माझ्या स्वप्नात सुद्धा कोणी येत नाही, फक्त तुम्ही एक करा, क्वार्टरची पायरी चढताना तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे, म्हणजे प्रेम पैशावर आलं. याने सांगितलं 5,000 रुपये. पोरकाल थांबन मराई तर बोकड्याला 9,000 लागा त्या. त्या मित्रानं त्याला सांगितलं अरे नालाय का, तुझ्या नावे 5,000 रुपये, पण तिला सांगायचं माझ्या सुलतेच्या नावे 5 लाख आहेत, आणि त्याला काही पोरग नाही, मलाच मिळणार नाही. तो म्हणला हेच सांगितलं मी तिला, ती माझ्या चुलत्या संगच गेली. मी तुही वाट पाहत बसलो असं करतो काय, विचार सोडा आणि धर्म म्हणजे काय शिका. कोण धर्म म्हणजे काय, माणसाने माणसाची माणसासारखं वागा याचं नाव धर्म. परत ऐका व्याख्या, अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन डेमोक्रेसी इज द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाशी माणसासारखं वागला. 2011-21 रक्ताचे नाते जपा, काम आकळा, कारण शरीर कसं तयार होतंय त्याचे मुद्दे मांडतो तुमच्या पुढं. सगळ्यात सज्जन घडी हा, नाक त्याच्यापेक्षा सज्जन हा, कान, पण सगळ्यात खतरनाक घडी हा. किती बारीक फटीतून काय पाहिन, बरं हे इतकं डेंजर आहे,
यांना जर एखादी गोष्ट पाहिली, याला जर आवडली, ते एवढ्याला कामाला येते. आणि हे सगळे हलकट याचं ऐकत ह्या. म्हणून तर किती खानदान दारुडे असू द्या, दारू उघडे डोळे उघडे ठेवून दारू पिता येत नाही. दारू पिताना डोळे झाकावाच लागतात. का? डोळे नालायक गोष्ट पाहत नाही. म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येताना असा येत असतो बा, तोंड ए. आता लय बारीक आहे का बघ, धर्म कसा बिघडतो. इथं आलो आपण सज्जनगडी. हा हा निघाला फिरायला. हा हा आता याला काय घरी ठेवता. हा निघाला म्हणलं हा येणार. यानं पाहिली कलवरी. कलवरी कळतीन तुम्हाला. कलवरी म्हणजे नवरीच्या मागं हिंडणार मेकअप केलेलं सगळ्यात यडपाट मॉडेल म्हणजे कलवरी. आता लय बारीक आहे का, उत्तर तुम्ही द्यायचेत. आता याने ती पाहिली. कुणी? डोळ्याने बोलत आहे. कोणी पाहिली? याला आवडली. पण याच्यात डेअरिंग नाही. हा एकटा काय करेल? याच्यात डेअरिंग नाहीये. याला आधार घ्यावा लागतो मनाचा. मग याने लगेच मनाला सांगितलं काय करू. मन म्हणलं मॅसेज टाक, मॅसेज टाक. मनानं टाकला मॅसेज, तो वाचला तिच्या भावानं. असा रेटावला धरून हा पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला ख्या गावानं. आणि हा पठ्या जसाचा तसा. आता लय बारीक आहे का, शरीरात तयार. नीट ऐका. आता डोळ्याने गोष्ट पाहिली आणि मनात पाप झालं. मनाचा धर्म पाप करणे आहे. त्याला जर भजनाची गोडी लावली तरच मन जाग्यावर येईल, नाही तर ते पापच करेल. आणि शरीरात तयार झाला काम. काम तयार झाला शरीरात, कारण रस्त्यानं दिसणारी मुलगी याला बहीण दिसली असती तर पाप आलं नसतं. पाहुणी दिसली असती तर आलं नसतं. माझी कॉलेजची मैत्रीण आहे अशी दिसलं असतं तर पाप आलं नसतं. पण याच्या मनात पाप आलं आणि शरीरात काम तयार झाला. आणि शरीरातला काम खवळला का कामाच्या अधीन इंद्रिय होतात. दुसरा अध्याय असं सांगतोय, अध्याय नंबर 2 ओवी नंबर 350, येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. इंद्रिय जे जे म्हणतात तेच पुरुष करतात. शरीरात काम खवळला, घडला तो बलात्कार. बलात्कार का घडतो? इंद्रिय ताब्यात नसली काम खवळला की काम तृप्तीसाठी माणूस प्रयत्न करतो तो बलात्कार. आणि बलात्कार वय पाहत नाही, बलात्कार कुळ पाहत नाही, बलात्कार शील पाहत नाही, बलात्कार परिस्थिती पाहत नाही. गाता असं सांगतोय, कामा तुरा भयना लाज. कामातुर माणसाला भीती नसते, कामातुर माणसाला लाज नसते, आणि कामातुर माणूस विचार करीत नाही. बलात्कार का घडतो? तर भजन कमी पडलं की काम खवळतो. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की एकांतात बसल्यावर माणसं भजन करतात. चुकीचं आहे. एकांतामध्ये यदा कदाचित देवाचं चिंतन घडेलही, घडेलही. नीट वाक्य ऐका. एकांतामध्ये देवाचं चिंतन घडेलही, पण एकांतात जर विषय जागे झाले तर मग बाकी परमार्थ डुबेल. यावर तुमचं मत काय? याचे लाड पुरू नका. काम खवळला आणि तो खवळल्यामुळे बलात्कार घडला. आणि बलात्कार यशस्वी जर झाला तर लोभ तयार होतो, आणि झाला नाही तर क्रोध तयार होतो. पहिल्या झपाट्यात पुरीनं जर पोऱ्याच्या मेसेज टाकल्याबरोबर कानपट्टी ठेवून दिली, सगळा कार्यक्रमच मिटला. पण पण ती लगेच म्हणली हे, हा लगेच म्हणला. त्याच्या मनातलं पाप लक्षात आल्याबरोबर जर पुरीने त्याच्या ठोन दिली असती तर त्याचं मन गपक्यात पश्चातापात वळालं असतं. शब्द नीट ऐका. आणि पश्चातापात वळालं असतं म्हणजे विषयापासून दूर गेलं असतं. पण तिला त्याला पॉझिटिव्ह केलं हे, तू लगेच म्हणला. नाही, आता जर काम तृप्त झाला नाही तर क्रोध तयार होतो. आणि आजच्या कीर्तनात पाया पडून सांगतो,
राग आकळा, रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. आकळा राग, खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय दुपार लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला 2 लाख देतो इंदुरीकर कीर्तन संपल्यावर भोकस, मुकशील ना तू. पण पाया पडून सांगतो, रागाच्या भरात केलेल्या कृत्याचा पश्चाताप मोठा आहे, ध्यानात ठेवा. आकळा राग, आणि आज 80% आरोपी केवळ कशामुळे आहेत, रागामुळे आहेत. भावाची गाडी वावरातून गेली, जाऊ दे, त्याला म्हणवो तुझा कापूस व्हायचा झाला का नांगरून दे, का त्याला गाडी खाली घालतो. शिक्षकानं कॉफी पकडली, पायापड सरांच्या, सर परत करणार नाही, वाचला बेक पेपर सुटले हो. आयुष्यभर मशीबादरीत आहे. राग आकळा, आणि राग जर आकळला तर पवार साहेबांनी कीर्तनाचा खरा संदेश दिल्याचं काम झालं. राग आकळा, जरा माझा टेलपणा कमी करा. नवरा बायकोचं भांडण झालं ना, हो द्या, थोडं बायकोकडून नुसतं 1-2-3 मिनिटं पाहत राहायचं, तिचा पॉवर कमी हो द्या. ती काय पिसळली का यानं, तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली मेली. मग तुम्हाला रागाची औषध सांगतो, औषध एक, थोडं हसायचं, पॉवर कमी होतो. 2, नुसतं पाहत राहायचं, त्याला भुकू द्या, त्याचा दम हो द्या ना पुरा. आणि 3, तिथून निघून जायचं, तोंड द्यायचं नाही. तोंड दिलं का राग वाढला. आणि आज पोलीस स्टेशनचे सगळे गुन्हे केवळ कशामुळे, मोटरसायकल हॉर्न वाजवला, काय तुझ्या बापाचं गेलं का वाजवला, त्या बापात रस्ताय का, त्याच्या ठून दिली, त्यानं टामी काढली, लावणी हल्ल्या नुसतं याच्या, कशाला राग आता कधी. राग आकळा, राग आकळा, राग आकळा. त्या बिचाऱ्या आमदार साहेबांनी केलेल्या एवढ्या मोठ्या खर्चाचं चीज होईल, काय आला भांडणं. आणि भांडणं कमी करा, 2021 वाद करण्यात मजा नाहीये. काय मजा आहे महाराज, काय मजा काय त्या वादात. 2 भावांची महाराज मारामारी चालली, 22 वर्षे केस चालली, काय उभी घेत होता, वकिलानं स्लॅब टाकला, याला वडा एबीडी नाही राहिली, काय आला हातपात महाराज. भांडण्यात मजा नाही आहे महाराज, पण एक धन ठेवा, प्रेमानं जगण्यात मजा आहे. काय भांडण करायचं, आणि भांडण्याचा प्रॉफिट काय, काय प्रॉफिट आहे ए. आणि आज जर तुम्ही एवढं घेतलं ना, याच खऱ्या शुभेच्छा होती. उग देव चुळीत बसा, का आला 1.5-1.5 तास पोथे वाची तुम्हाला राहिला, नवनाथ वाची तू का आला, 3-3 पानं सोडून देतो वाची तू का आला. चल तो म्हणला आपल्या ग्रंथात कथ्याराचा अध्याय काय, तू वाचूच नको का आला वाची तुम्हाला, ह्याला परमार्थ करायचं, काशील जाईन गायला जाय, इकडे बसायचं 1.5-1.5 तास देव चोळीतात काही लोक सकाळी, पागल का तू, एकानं देव चोळलेन पाणी अंगणात फेकलं, 2 दिवस गेले वाटेच्या खाली. ते देव म्हणले आंघोळ घाल नको पण गार ठून मारू नको, काय आला देव बोल. अरे सगळ्यांमध्ये ब्रह्म पहा देव हाल, काय आला देव चोळीत, मुरीत गेला का हरिपाठ, उघडा बम झाली का आमची वारकरी मंडळी, ए मुरीत गेले हरिपाठ, मुरी कळत येईन तुम्हाला, बाथरूम उघडा बम, VIP चड्डी उघडा बम, भोपळा बादलीत बोट सुंदर ते ध्यान उभेटीवरी थोडं गारी पण टाक, देवाची द्वारी बक्षण बरी, अंडरपॅन्ट वाळले का पाय, चौविध्य ज्ञान शशाची कारण, आणि पप्याला म्हणा सगळ्या कोंबड्या सोडून दे, सदबोध झाला निर्णय ठेला, तर पप्याला धरकुंबडी पाय अंड, धरकुंबडी पाय अंड. शेवटच्या ताम्याला एकत होतो नाम दुर्ड धरी म्हणा, आंडरपॅन्टची नाडी बांधून बाहेर आला, ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती दिवी ज्ञान, बशी वाजली घालील लोटांगण, कुठून आणला हरिपाठ. गंध उगाळता उगाळता शेजारच्याला म्हणतो, राम भाऊ, ए राम भाऊ गंध उगळी तू, राम भाऊ आपल्याला फार भाऊबंधाने उघडून मारलं, पण काय करतो आपलं नशीब फुटक, मात काही गोष्टी फार गळ्या पोत आल्या, जाऊ मरू काही गोष्टी काना नाही कोण सोडून द्यावा, आपल्या भाऊबंधाच्या काही गोष्टी डोक्याच्या बाहेर धरावा, भाऊबंधाने असं नव्हतं करायचं, कोणच्या पोटावर मारू पण पाठीवर मारू नाही, काय लागत. ए राग तयार झाला, राग आकळा, पहिला तयार झाला काम, दुसरा झाला क्रोध, आणि तिसरा झाला लोभ. लोभ आणि हे सगळं जाईल, पण पालन करा कशाचं, करा धर्माचे पालन. धर्माचे पालन.
याला चांगलं दाखवा आणि यानं चांगलं ऐका. आयुष्य थोडं आहे, बोगसगिरी करू नका. काही माणसांचं बरंच म्हणणं आहे, मेलो कोण आलं पाहिला. तसं नाही आहे भाऊ. ज्या ज्या माणसांनी संस्थे सर्व्हिसला असताना धर्मच पाळला नाही, ती माणसं रिटायर झाल्यावर इडी झाली. शुभ करतात खाता वार्ता आले आरतीला खातोय बाबा काय आला घालीन वाटत इकडून प्रसाद घेतो कुणीकडून खातो. ज्या ज्या माना नाही तर नका मानू. 16वा अध्याय असं सांगतोय, शास्त्र म्हणेल ते सांडावे राज्यही तृण मानावे. धर्माच्या विरोधात वागल्यावर झटका आहेच. आणि आता स्वर्गाबिर्गात नाही, इथंच आहे. अभी और इसी वक्त की कॅक्शन इमिजिएटली ताबडतोब आत्ता. आपल्या बापानं ज्यांच्या वावरात आवत हाकली त्यांची पोरं आता आपल्या शेतात कापूस याचायलाय. आपल्या गावात ज्यांना ज्यांना 4 ट्रॅक्टर होते त्यांची पोरं आता दुसऱ्याच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत. हायवेच्या कडेला जमिनी विकून ज्यांनी हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते, माझा टेलपणा चालत नाही. आमदारकीचं पद आहे पण नम्रतेमुळं एवढा समाज आहे. परमार्थिक ताकद आहे. आणि माना नाही तर नका मानू, पण संप्रदाय आणि टॅलन्सी ही रक्तातच असावी लागते. या माणसाचे आई वडीलच धार्मिक आहेत, परिणाम राहिला कुठं? ते रक्तात असावे. कोणी उठायचं गपचीप राय, तू काय पागल झाला का? कोणालाही नाही जमणार ते. माना नाही तर नका मानू, पण टॅलन्सी विद्वत्ता ही रक्तातच असावी लागते. काहींची शाळा इकात घेण्याची ताकद आहे पण पोर शिकत नाही. काहींना फी भरायला पैसे नाही पण पोरग नापास होत नाही. स्कॉलरशिपची फी भरायला पैसे नव्हते, रडलं पोरग पण स्कॉलरशिप पासच झालं. याचा बाप शाळा इकत घेईल, सुटत नाही बा. अभ्यासक्रम बदलला पण आवलात सुटली नाही. त्याचा बाप म्हणला शाळा सोडून देतो. आता गुरुजी कटाळा तपस आहे, पेपर परवडत नाही. तू भोम हिंड गावात भोमलत मग आता तू कामाचाच राहिलं नाही काही. टॅलन्सी रक्तात असावी लागते. काही माणसं शिपाई म्हणून कामाला लागली, रात्रंदिवस अभ्यास करून त्याच ऑफिसमध्ये क्लास वन झाली. काही माणसं पैसे भरून क्लास वन झाली, तांबड्यात घरी आले. लॉकडाऊनमध्ये काही पोरांनी हातगाडीवर वांगे बटाटे विकले, लाजले नाही. ते 6 महिन्यात 3 चाकीच्या गाडीचे मालक झाले. असे कितीतरी पोर आहेत की कष्टानं लक्ष्मी मिळते. मग आपलं बावळा टवाणी तू काय बावळा ठेका का? असं काय देव कोण नाही देतो का? देवान देवाच्या बापाला सोडलं नाही, तू कोण टिकूजी? आता काय बावळा ते म्हणता? मेल्यावर कोण आलं पाहिला? संपत्ती मापात कमवा. एकच पोर गे, मग एवढ्या स्थितीचं काय करायचं? येडे का तू?
नुसतं कमीतच राहिला, संभाळी तो कवा. हे रस्त्याच्या कडेला भिकारी घोरातही कुत्र्याची कळवण झाली तो उठाला. याच्या बंगल्यात नुसती मांजरानं उडी मारली, उठला बा उघडा बम वापळा. त्याची सावली पाहून मागं सरकत होत त्याची, पडलं जिनेवरून खाली गेलं खुब्यातून. काय आलं का बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेला आणि भिकारी म्हणला भिक्षा वाढव. बंगल्यावाला म्हणला बाहेर रेख खान फाड फोडेन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो, तू तरी कानफार फोडी तो मन मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझ्यावर हे दिवस आले हे तुला सांगा आलो. मी आता येतेच, मी आताच आणि ठणठणा नवरा जळतोय पुढं. अशी जाळाजवळ न्यायची आणि थोडी दिल्ली करायची. शिंगाट घरगाठील बाप त्याची तुम्ही आहे महाराज. काय असं काय आलंय महाराज, हे लबाड्यात महाराज. या जगात फक्त नाम चिंतन सत्य आहे. सत्य तोच सत्य तू सत्य तू पहिला बापाचा मृत्यू, ढोळ्यानं पहिला भावाचा घरातलं निघून जात, ढोळ्यानं पाहिलं एकुलतं एक पोरगं मरण पावलं, एकुलतं एक पोरगं मरण पावलं. आईचा मृत्यू ढोळ्यानं पाहिला, भावाचा मृत्यू ढोळ्यानं पाहिला, बापाच्या घरातलं निघून जात ढोळ्यानं पाहिलं. पण भजन हा धर्म सोडला नाही, ते जगत गुरु झाले. ध्यानात ठेवा, लोकांनी रेड्याची तुलना केली ते ज्ञानियांचे राजे ठरले, आणि सगळ्यात जवळच्या माणसांनी त्रास दिला ते छत्रपती ठरले. शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त त्रास जवळच्याच माणसांना, आणि आपल्यामुळं आपलीच माणसं उठली नाही. हो माणसं दिलेत, पण ते माणसं ए बऱ्या, ते माणसं छत्रपती ठरले, ते जगद्गुरू ठरले. का लोक बोलू द्याव, आपण आपला धर्म सोडायचा नाही. धर्म प्रेम बीम कोण, एखाद्या माणसानं लव्ह मॅरेज केलं, बायको मिली त्याची, मरू नये पण मिली. दोन पोरं होते गुजीरवाणी, मिली ती पोरं अंगणात खेळत होते आणि ते बसलं होतं असं वाटतं. आपण त्याला भेटायला जायचं, मैत्र प्रेम सांगतो कसं आहे. ए आपण त्याला जायचं भेटायला, त्याचं बसलं राहतं तोंड सोडून सुकेल पार तोंड. मग आपण त्याला म्हणायचं काय चाललंय, काय चाललंय तोंड तो काय चालायचं, वाटोळं झालं जेवणाच. देवानं मानल्या लागत होतं तिनं न्यायला लागत, बिगर बायकोचं सांगण्यात मजा नाही. कसा आठवडा घालला माझं मला माहिती, वाटलं होईन देवाच. असं नव्हतं करायचं देवानं, मग आपण त्याला म्हणतो बायको करत का, जे 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 काय करायचं मला बायको करून, आणि मला कोण बायको देईन, मला नको बायको. पण यांनी ऐकवाल ना म्हणू, आता याला आई लागत त्याला बायको लागत नाही, म्हणजे याची आई त्याची मावशी होईल का बाम त्याची दुनिया. लबाड जनता आहे मारा नाही रे.
लागेल किती कमवा तू लाख करे रखवाली तू लाख करे रखवाली।